मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक भांगे क्रेन व रुग्णवाहिका सर्व्हिस मुरबाड। तालुक्यातील आदिवासी गोर गरीब गरजू नागरिकांना मायेचा आधार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप। देशात व राज्यात कोरोना विषाणू संकट त्यात लॉकडाऊन अशा गंभीर परिस्थितीमध्ये नागरिकांना मायेचा आधार देण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गुंज स्वयंसेवी संस्था व युवाराज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील तळ्याची वाडी ज्या ठिकाणी जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही, पावसाळ्यात तर काही किलोमीटर अंतरावर पायी चालत जावे लागते, अशा ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांना कोरोना व्हायरस पासून बचाव कसा करावा यासाठी मार्गदर्शन करण्यात आले व वाडीतील नागरिकांना किराणा साहित्याचे किट, त्यामध्ये 10 किलो तांदूळ, 5 किलो आटा, 2 किलो मीठ, 1 किलो तेल, 2 किलो तुरडाळ, हरभरा चणा डाळ 1 किलो, मूग 1 किलो, 2 अंगाचे साबण, हळद 100 ग्रॅम, लाल मसाला 100 ग्रॅम, 6 कोलगेट, सोयाबीन 1/2 किलो, साखर 1 किलो, चहा पावडर 1/2 किलो, 4 मास्क, तसेच त्याचसोबत प्रत्येक कुटुंबाला 1 सतरंजी, 1 मच्छरदाणी, सभा मंडपासाठी ताडपत्री यांचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर वाडीतील नागरिकांकडून श्रमदानातून वाडीमध्ये बांबूपासून खुर्ची, बाकडे, बसण्यासाठी सभा मंडप, तसेच वाडीत मुख्य प्रवेशद्वार जवळची बांबूची कमान यासारखी कामे करण्यात आली। आपल्याच गावात श्रमदानातून केलेल्या कामाच्या बदल्यात सन्मानाने किराणा सामानाचे किट देण्यात आले। केलेल्या कार्याबद्दल वाडीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला व कौतुक देखील करण्यात आले। लॉकडाऊन पासून असलेले कार्य यापुढे देखील मुरबाड तालुक्यातील आदिवासी गोरगरीब गरजू नागरिकांसाठी गुंज स्वयंसेवी संस्था व युवराज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहे। चित्रवाणीसाठी पत्रकार राजेश भांगे मुरबाड यांच्यासह व्हिडिओ अटल क्षितिज टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।